आमची मागणी एवढीच आहे, परवा निरीक्षक आले होते लातूरचे आणि आम्ही सर्वांनी मुलाखती दिल्या, 19 लोकांनी या ठिकाणी मुलाखती दिलेल्या आहेत, त्यापैकी 11 जण मुस्लिम समाजाचे आहेत आणि मी एकमेव महिला शहर मध्यमधून इच्छुक आहे, तर मला असं वाटतं की पक्ष या संदर्भात विचार करेल आणि काँग्रेस पक्ष हा मुस्लिम समाजाला या ठिकाणी शहर मध्यमधून उमेदवारी देईल अशी आमच्या सर्वांची आशा आहे आणि नक्कीच सर्व नेते मंडळी सर्वच पदाधिकारी असतील किंवा इथले निरीक्षक असतील त्यांनी चांगला रिपोर्ट या ठिकाणी पाठवलेला आहे, नक्कीच या सोलापूर शहरामध्ये शहर मध्यमध्ये मुस्लिम समाजाला उमेदवारी मिळेल. जिंकण्याचं नक्की गणित काय असू शकतं? मुस्लिम कम्युनिटी मोठ्या प्रमाणात मतदारसंघामध्ये आहे, बघा 70 वर्षापासून मुस्लिम समाजाला या ठिकाणी उमेदवारी मिळालेली नाही, यापूर्वी होते परंतु MLC मधून होते आणि इलेक्टिव्ह कोणी नव्हतं, तर या ठिकाणी असा क्रायटेरिया आहे की या ठिकाणी आपण बघतो की 1,03,000 ही मुस्लिम समाजाची संख्या आहे आणि या ठिकाणी सोलापूर शहरमध्ये हा सेक्युलर चेहरा पाहू इच्छितो आहे आणि सेक्युलर लोकांना या ठिकाणी शहरमध्ये पूर्वीपासून हा सेक्युलर लोकांना या ठिकाणी त्यांनी निवडून दिलेला आहे आणि नक्कीच सोलापूर शहरामध्ये शहर मध्यमध्ये सेक्युलर चेहरा या ठिकाणी निवडून देतील. हो, या ठिकाणी मुस्लिम समाजाची हे भूमिका असेल की जे काही समाजाच्या वतीने किंवा आमचे जे जमाते उलमा असेल किंवा समाजामध्ये जे 11 लोक आहेत ज्यांनी उमेदवारी भरलेली ते असतील आणि समाजाचा एकंदरीत कौल पाहता आम्ही तो त्या ठिकाणी निर्णय घेऊया. तुम्ही समाजाच्या बाजूने निर्णय घेणार, पक्षाच्या बाजूने घेणार? समाजाच्या बाजूने निर्णय घेणार.